हाय स्टूडेंट्स, आज अपन हलोजन डेरिवेटिव्स टॉपिक चा 12th वीडियो लेक्चर ला सुरुवात करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, अपन आपल्या लास्ट वीडियोज मध्ये जे आतापर्यंत अपन 11 वीडियो लेक्चर घेतलेले आहे त्याच्यावर याच्यामध्ये अपन हॅलोजन डेरिवेटिवची डेफिनेशन, त्यांचं क्लासिफिकेशन, नॉमिनक्लेचर, नंतर मेथड ऑफ प्रिपरेशन, केमिकल प्रॉपर्टीज, फिजिकल प्रॉपर्टीज ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस केलेल्या आहेत। त्याच्यानंतर आता या टॉपिकचा शेवटचा पॉइंट 10.7 आर्टिकल आहे, ते कोणतं? यूजेस अँड एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाउंड्स। हॅलोजन कंपाउंड्स, तर याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे हॅलोजन डेरिवेटिव्स त्यांचे ॲप्लिकेशन्स डे टू डे लाईफमध्ये काय आहेत आणि त्याचे एन्व्हायरमेंटवर काय परिणाम होतात या बाबतीत थोडक्यात डिस्कस करायचं आहे। याच्यामध्ये आपल्याला कोणकोणते कंपाउंड घ्यायचे आहेत म्हटलं तर एक डायक्लोरोमिथेन, दुसरा आहे क्लोरोफॉर्म, तिसरा आहे कार्बन टेट्राक्लोराइड, त्यानंतर पुढचा आयोडोफॉर्म आहे, नंतर फ्रिओन्स आहेत जे फ्लोरोक्लोरो कंपाउंड CFC म्हणू शकतो, त्यांनाच फ्रिओन्स म्हणतात, पुलिंग एजंट। नंतर DDT असे वेगवेगळे हे हॅलोजिनेटेड ऑर्गॅनिक कंपाउंड्स आपल्याला डिस्कस करायचे। तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातला जो पहिला, याला आपण डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलिन डायक्लोराइड असं म्हणू शकतो, हा जिमिनल डायहॅलाइड प्रकारातला कंपाऊंड आहे, कारण दोन्ही हॅलोजन काय एकाच कार्बनवर आहेत। हा कंपाऊंड कसा तयार करायला जमते म्हटलं तर आपल्याला फॉर्माल्डिहाइड माहीत आहे, फॉर्माल्डिहाइडला PCl5 बरोबर हीट केलं, कशाला? फॉर्माल्डिहाइडला PCl5 बरोबर हीट केलं तर हा ऑक्सिजन आणि याच्यातला PCl3 याचा POCl3 फॉस्फोरिल क्लोराईड तयार होतो आणि याच्यातले दोन क्लोरीन या कार्बनला अटॅच होतात आणि त्यापासून आपल्याला CH2 Cl2 अशा टाईपचा डायक्लोरोमिथेन मिळतो। हा कलरलेस होलाटाईल लिक्विड आहे आणि याला स्वीट आरोमा असल्यासारखा आहे, म्हणजे स्वीट स्मेल आहे असं म्हणू शकतो। इट इज ए सॉल्वंट यूज्ड ॲज प्रोपेलंट इन एरोसोल्स, म्हणजे एरोसोलमध्ये याचा प्रोपेलंट म्हणून वापर केला जातो। त्याचबरोबर याचा सॉल्वंट म्हणून सुद्धा वापर केला जातो। हा जास्त जर एक्सपोज झाला ह्युमन बीइंगला तर वेगवेगळ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स निर्माण होतात, डिझीनेस, फटीग, नॉसिया, हेडॅक, नमनेस, वीकनेस। आपण जर
हा इनहेल केला कोणता, हा डायक्लोरोमिथेन. तर एवढ्या प्रकारच्या डिसऑर्डर्स निर्माण होतात. हा हायली डेंजरस आहे इफ इट कम्स इन डायरेक्ट कॉन्टॅक्ट विथ आईज. मग डोळ्याचा जर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आला तर तो कॉर्नियावर परिणाम करतो. म्हणून हे केमिकल आपण केअरफुली हँडल करणं गरजेचं आहे. हा झाला एक कंपाऊंड कोणता, डायक्लोरो मिथेन, की ज्याला मिथिलिन डायक्लोराईड सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर दुसरा आहे क्लोरोफॉर्म, क्लोरोफॉर्म त्यालाच आपण ट्रायक्लोरोमिथेन म्हणतो. ट्रायक्लोरोमिथेन हा क्लोरोफॉर्म कसा तयार करतात, तर आपण इथिल अल्कोहोल आणि मॉइस्ट पेस्ट ऑफ ब्लीचिंग पावडर याला हीट केलं तर याच्यातून क्लोरोफॉर्म बाहेर पडतो. तर याच्यात होणाऱ्या स्टेजेस कसे आहेत, हा कॅल्शियम ऑक्सिक्लोराईड आणि वॉटरची रिॲक्शन होऊन याच्यापासून कॅल्शियम हायड्रोऑक्साईड आणि क्लोरीन लिबरेट होतो. नंतर हा लिबरेटेड क्लोरीन काय करतो, इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून त्याचं ॲसिटाल्डिहाइडमध्ये रूपांतर करतो. आणि हा ॲसिटाल्डिहाइड 3 क्लोरीन मॉलिक्यूल बरोबर रिॲक्ट होतो. क्लोरीन तयार करून देण्याचं काम या पहिल्या स्टेपचं आहे. मग काय होणार आहे, इथं हे 3 क्लोरीन आटम आणि इथले 3 हायड्रोजन याचे 3HCl बाहेर पडतात आणि 3 क्लोरीन या कार्बनला अटॅच होतात आणि त्याचं मग CCl3CHO काय होते, ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड तयार. काय तयार होतो, ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड, की ज्याला क्लोरालसुद्धा म्हणतात. व्हॉट इज क्लोराल म्हटलं तर ट्रायक्लोरो ॲसिटाल्डिहाइड इज नोन ॲज क्लोराल. क्लोरलचा IUPAC नेम काय म्हटलं तर हा पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, दुसऱ्या कार्बनवर 3 क्लोरीन आहे म्हणून 2-2-2 ट्रायक्लोरो इथेनॉल 2,2,2 ट्रायक्लोरो इथेनॉल आपण असं याला IUPAC नेम देऊ शकतो. मग हा क्लोराल जो आहे तो कॅल्शियम हायड्रोऑक्साईड बरोबर रिॲक्ट होतो. म्हणजे कॅल्शियम हायड्रोऑक्साईडला आपण असं लिहू शकतो. आणि हे क्लोराल म्हणजे काय असणार आहे, CCl3 C डबल बॉन्ड OH हे असे 2 क्लोरालचे मॉलिक्यूल एका कॅल्शियम हायड्रोऑक्साईड बरोबर रिॲक्ट होताना हे 2H आणि हे 2CCl3 याचं काय होणार आहे, 2CHCl3 प्लस हा HCOOCA म्हणजे कॅल्शियम फॉर्मेट तयार होईल. पहा HCOO टेकन ट्वाईस CA म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला हा क्लोरोफॉर्म तयार करायला जमते. कोणापासून तयार करायला जमते, प्रायमरी अल्कोहोल असेल तर तो एकच असणार आहे इथिल अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल असतील तर ते अशा टाईपचे म्हणजे ज्याच्या सेकंड कार्बनवर OH आहे असेल. आणि कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आल्डिहाइड असेल तर एकच आल्डिहाइड, तो म्हणजे ॲसिटाल्डिहाइड. आणि किटोन असतील तर सगळे असे किटोन की ज्याचा सेकंड कार्बन हा CO ग्रुप आहे. ऑल दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड कॅन गिव क्लोरोफॉर्म ऑन हीटिंग विथ ब्लिचिंग मॉइस्ट ब्लिचिंग पावडर और अल्कली अँड क्लोरीन आपण असे लिहू शकतो. अशा रिॲक्शनला हॅलोफॉर्म रिॲक्शनसुद्धा म्हणतात. तर अशा पद्धतीनं हा तयार झालेला क्लोरोफॉर्म जो आहे तो कसा आहे, कलरलेस लिक्विड आहे, त्याचबरोबर पिक्युलियर स्वीट स्मेल आहे. हा क्लोरोफ्लोरोमिथेन तयार करण्यासाठी सुद्धा वापरल्या जाते, CFC तयार करण्यासाठी. म्हणजे आता या क्लोरोफॉर्मचं आपण फ्लोरिनेशन केलं तर याच्यामध्ये हे असा एक क्लोरीन येऊ शकतो, म्हणजे
ट्रायक्लोरो फ्लोरो मिथेन तयार होऊ शकते, असं CF2Cl2 तयार करण्यासाठी सुद्धा याचा वापर होतो. म्हणजे क्लोरोफॉर्म हे क्लोरोफ्लोरो कार्बन तयार करण्यासाठी, जे रेफ्रिजरंट म्हणून वापरले जाते तयार करण्यासाठी याचा वापर होतो. हा सॉल्व्हंट म्हणून सुद्धा वापरला जातो. त्याचबरोबर याच्यापासून आपल्याला एक रिॲक्शन इंटरमिजिएट मिळते की ज्याला आपण डायक्लोरोकार्बिन म्हणू शकतो. म्हणजे इट इज यूज्ड ॲज सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन असंही म्हणू शकतो. त्यानंतर हा क्लोरोफॉर्म अगोदर अनस्थेटिक म्हणून वापरला जायचा. इन ओल्डन डेज इट वॉज यूज्ड ॲज अनस्थेटिक, म्हणजे बधिरीकरण करण्यासाठी. आणि हा क्लोरोफॉर्म आपण जास्त वेळ याच्या संपर्कात राहिलो तर हा CNS डिप्रेसंट आहे, सेंट्रल नर्वस सिस्टमला डिप्रेस करू शकतो. इनहेलिंग ऑफ क्लोरोफॉर्म फॉर ए शॉर्ट टाइम कॉज फटीग, डिझीनेस, हेडेक. आणि लॉंग एक्सपोजर क्लोरोफॉर्मचं असेल तर लिव्हरवर परिणाम करते. क्लोरोफॉर्म व्हेन एक्सपोज टू एअर अँड सनलाईट इट गेट्स कन्व्हर्टेड इन टू डेडली पॉयझनस कंपाऊंड नोन ॲज फॉसजन. म्हणजे हा क्लोरोफॉर्म, त्याला आपण हवेला उघड ठेवला असता इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट, तर काय होते, ते CO Cl2 टाईप ऑफ कंपाऊंड तयार होते. आणि याच्यातून 2 HCl बाहेर पडतं. तर हा जो COCl आहे याचं स्ट्रक्चर असं सी डबल बॉन्ड, याचं स्ट्रक्चर असं सी डबल बॉन्ड ओ ClCl, याला कार्बोनिल क्लोराईड म्हणतात, यालाच कमर्शियली काय म्हणतात, पॉयझन म्हणतात. हा डेडली पॉयझनस आहे. म्हणून जेव्हा जेव्हा क्लोरोफॉर्म अनस्थेटिक म्हणून वापरला जायचा तेव्हा तेव्हा आपल्याला विचार करावा लागायचा की वेदर इट इज कंटॅमिनेटेड विथ पॉयझन ऑर नॉट. आपल्याला पॉयझन फ्री क्लोरोफॉर्म वापरला तरच त्याची प्रॉपर ॲक्शन मिळायची. म्हणून क्लोरोफॉर्म व्हेन एक्सपोज टू एअर अँड सनलाईट विच प्रॉडक्ट वी गेट म्हटलं तर पॉयझन, डेडली पॉयझनस कंपाऊंड. मग याचं फॉर्मेशन होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला क्लोरोफॉर्मच्या सॅम्पलला 1% इथेनॉल बरोबर आणि कंप्लीट भरलेल्या बॉटलमध्येच याला ठेवावं लागेल. म्हणजे हवेच्या आणि सूर्यप्रकाशाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला नाही पाहिजे पहिली गोष्ट. आणि 1% इथेनॉल जर असला तर ही रिॲक्शन तो काय करतो, सप्रेस करतो, कारण तो इथेनॉल स्वतः ऑक्सिडाइज होतो आणि त्यामुळे क्लोरोफॉर्मचं ऑक्सिडेशन थांबते आणि पॉयझन तयार होत नाही. तर हे झालं क्लोरोफॉर्मच्या बाबतीत. याच्यानंतरचा पुढचा कंपाऊंड आहे तो म्हणजे कार्बन टेट्राक्लोराईड. कोणता आहे, कार्बन टेट्राक्लोराईड, कार्बन टेट्रा क्लोराईड. ज्याला टेट्राक्लोरोमिथेन हे IUPACने टेट्राक्लोरोमिथेन. आता हा कंपाऊंड कसा तयार करायला जमेल, आपण मिथेनचं एक्सेसिव्ह क्लोरिनेशन केलं, म्हणजे मिथेनला एक्सेस ऑफ क्लोरीन बरोबर इन प्रेझेन्स ऑफ सनलाईट रिॲक्ट केलं तर असा कार्बन टेट्राक्लोराईड मिळू शकतो. किंवा क्लोरोफॉर्मचं फर्दर क्लोरिनेशन केलं तर काय होऊ शकतो, कार्बन टेट्राक्लोराईड मिळू शकतो. हा कलरलेस लिक्विड आहे, स्वीट स्मेल आहे, व्हेरी यूजफुल सॉल्व्हंट फॉर ऑइल्स, फॅट्स, रेजिन्स. म्हणजे याचाही काय तर सॉल्व्हंट म्हणून वापर होतो, ऑर्गॅनिक सॉल्व्हंट म्हणून. सोर्स ऑफ क्लोरीन म्हणून सुद्धा याचा वापर करायला जमते. म्हणजे क्लोरीन पाहिजे असेल तर याचं डिकम्पोजिशन केलं तर 4 क्लोरीन पर मॉलिक्यूल मिळतात. इट इज यूज्ड ॲज क्लिनिंग एजंट, म्हणजे क्लिन्सिंगसाठी, ड्राय क्लिनिंगमध्ये याचा सॉल्व्हंट म्हणून वापर केला जाते.
आणि हा हायली टॉक्सिक टू लिव्हर आहे, लिव्हरवर याचे टॉक्सिक परिणाम होतात. एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ CCL4 कॅन अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड इट इज सस्पेक्टेड टू बी कार्सिनोजेनिक, म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमवर परिणाम करणार आहे, पण सातत्यानं याच्या संपर्कात राहणाऱ्या लोकांना कॅन्सर होण्याची शक्यता असते, म्हणून हा सस्पेक्टेड कार्सिनोजेनिक कंपाऊंड आहे असे म्हणायला जमते. प्रोलॉंग्ड एक्सपोजर मे कॉज डेथ, म्हणजेच भरपूर वेळ याच्या संपर्कात राहिला तर डेथसुद्धा होऊ शकते. आणि हा ग्रीन हाऊस गॅससुद्धा आहे. एन्व्हायरमेंटल केमिस्ट्रीमध्ये हे ग्रीन हाऊस इफेक्ट अतिशय महत्त्वाचा आहे आणि ते वाढवणारा हा केमिकल आहे कोणता, CCL4 असं आपण म्हणू शकतो. याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पुढचा कंपाऊंड बघायचा आहे, तो कोणता, आयोडोफॉर्म. आयोडोफॉर्म त्यालाच आपण ट्रायोडो मिथेन म्हणतो, फॉर्म्युला CH3 आहे. हा सुद्धा कंपाऊंड आपल्याला कसा, इथिल अल्कोहोल, त्यानंतर आयोडीन आणि NaOH याच्यापासून हा आयोडोफॉर्म तयार होतो. पण याच्या स्टेजेस कोणते आहेत, तर पहिल्या स्टेजमध्ये काय होते, हे आयोडीन आणि NaOH याच्यापासून हा NaOI सोडियम हायपोआयोडाइट आणि NaI नावाचा कंपाऊंड तयार होतो. नंतर हा सोडियम हायपोआयोडाइट जो आहे तो इथिल अल्कोहोलचं ऑक्सिडेशन करून त्याचं ॲसिटॉल्डिहाइडमध्ये रूपांतर करतो. त्याचं काय होते, NaI रूपांतर आणि एक H2O तयार होतो. आणि मग हा तयार झालेला जो ॲसिटॉल्डिहाइड आहे, 3 सोडियम हायपोआयोडाइट बरोबर रिॲक्ट होते आणि याचं Cl3CHO आयोडाल किंवा ट्राय आयोडो ॲसिटॉल्डिहाइड किंवा 2-2-2 ट्राय आयोडो इथेनॉल नावाचा कंपाऊंड तयार होतो आणि NaOH. आणि शेवटच्या स्टेपमध्ये हा जो आयोडाल तयार झालेला आहे, हा आयोडाल कशाबरोबर, NaOH बरोबर रिॲक्ट होतो आणि याच्यापासून येलो क्रिस्टलाइन सॉलिड ऑफ आयोडोफॉर्म आपल्याला मिळते अलॉंग विथ सोडियम फॉर्मेट. अशा पद्धतीनं आयोडोफॉर्म तयार करायला जमते. तो येलो क्रिस्टलाइन सॉलिड आहे, डिसॲग्रिएबल उग्र असा त्याला वास आहे आणि त्याचा मेडिसिन म्हणून किंवा अँटीसेप्टिक म्हणून ड्रेसिंग दी वुंड्स हा वापरला जातो. याची अँटीसेप्टिक प्रॉपर्टी कशामुळं, तर हा डिकम्पोज होऊन फ्री आयोडीन लिबरेट करतो आणि आयोडीनमुळं याची अँटीसेप्टिक प्रॉपर्टी आहे असं आपल्याला म्हणायला मिळते. इट कॉजेस इरिटेशन टू स्किन अँड आईज, जास्त वेळ जर स्किनच्या डोळ्याच्या संपर्कात आला तर इरिटेशन होते, रेस्पिरेटरी इरिटेशनसुद्धा होते, ब्रिदिंगला डिफिकल्टी होते, डिझीनेस येते, नॉसिया, डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस या आयोडोफॉर्ममुळं होतात, म्हणजे असे याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे. त्यानंतर पुढचा कंपाऊंड जो आहे तो फ्रिओन्स म्हणू शकतो. फ्लोरोक्लोरोकार्बन यांना काय म्हणतात, फ्रिओन्स म्हणतात. व्हेरायटीज ऑफ फ्लोरोक्लोरोकार्बन तयार करायला जमतात. त्याच्यातला जो डायफ्लोरो मिथेन आहे त्याला फ्रिओन 12 म्हणतात, फ्रिओन 12. आणि क्लोरो डायफ्लोरोमिथेन, म्हणजे क्लोरो डायफ्लोरोमिथेन जे आहे त्याला फ्रिओन 22 म्हणतात. आणि ट्रायक्लोरोफ्लोरोमिथेन जो कंपाऊंड आहे त्याला फ्रिओन
11 अशा टाइपचे नावं दिली आहेत. तर हे सगळे काय सी एफ सी म्हणतो, म्हणजे क्लोरोफ्लोरोकार्बन. हे कूलिंग एजंटचं काम करतात, हायली स्टेबल कंपाऊंड आहेत, म्हणून यांचा रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंगमध्ये वापर होतो. त्याचबरोबर याचा प्रोपेलंट म्हणून सुद्धा वापर केला जातो एरोसोलमध्ये, आणि पॅकेजिंग पर्पजेससाठी सुद्धा हा गॅस वापरला जातो. कारण दुसरे गॅसेस जर एखाद्या मटेरियलच्या कॉन्टॅक्टमध्ये असले तर ते गॅस रिॲक्ट होतात, हे गॅस काय होतात रिॲक्ट होत नाही, म्हणून पॅकेजिंग पर्पजेससाठी सुद्धा याचा वापर होतो. आणि हे सी एफ सी एन्व्हायरमेंटमध्ये अनडिकम्पोज्ड राहिल्यामुळं हळूहळू ते ट्रोपोस्पियरमधून स्ट्रॅटोस्पियरमध्ये जाऊन शेवटी ओझोनच्या लेअरला डिप्लीट करण्यासाठी रिस्पॉन्सिबल असतात. कारण हे अल्ट्राव्हायलेट रेडिएशनबरोबर यांची रिॲक्शन होऊन याच्यातून क्लोरीन फ्री रॅडिकल तयार होतात, आणि एक क्लोरीन फ्री रॅडिकल 100,000 ओझोन मॉलिक्यूलला डिकम्पोज करू शकतो. म्हणून यांचं वापर हे काळजीपूर्वक केला पाहिजेत, हे वातावरणामध्ये गॅसेस आले नाही पाहिजेत, हे प्रिकॉशन घेणं अतिशय गरजेचं आहे. याचं लार्ज प्रपोर्शनमध्ये इनहेलेशन झालं, आपण त्याला श्वासाद्वारे इनहेल केलं, आपण घेतलं मधात शरीरात, तर ब्रिदिंगला प्रॉब्लेम होऊ शकते, ऑर्गन डॅमेज होऊ शकते, लॉस ऑफ कॉन्शियसनेस अशा टाईपचे परिणाम याचे होऊ शकतात. त्यानंतर डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन, की ज्याला आपण शॉर्टली काय म्हणतो DDT, काय लॉंग फॉर्म डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन. तर याच्यामध्ये फॉर्मुला कसा म्हटलं, तर इथेन म्हटल्यानंतर 2 कार्बन, मग याला असे 2 फिनिल ग्रुप अटॅच आहे. हा 1 आणि हा 2, आणि याला इथं Cl आहे, म्हणजे हे 2 क्लोरीन म्हणून डायक्लोरो, हे 2 फिनिल म्हणून डायफिनिल डायक्लोरो डायफिनिल, आणि या ठिकाणी काय 3 क्लोरीन आहे ट्रायक्लोरो, आणि हे 2 कार्बनचा कंपाऊंड म्हणून इथेन, असं हे स्ट्रक्चर आहे. तर हा कंपाऊंड कसा तयार होते म्हटलं, तर आपण आताच क्लोराल तयार केला होता, CCl3COH अशा टाईपचा, याला क्लोरोबेंझिन बरोबर रिॲक्ट केलं. कशाबरोबर? क्लोरोबेंझिन. तर या पॅरा पोझिशनचा हायड्रोजन कोणाचा? क्लोरोबेंझिनचा. ते असं हो, याच्यातून S2O निघून जातो, आणि मग या कार्बनला हे 2 क्लोरोफिनिल अटॅच होतात, आणि त्यापासून हा DDT मिळतो. म्हणजे विच कंपाऊंड इज यूज्ड टू प्रिपेअर DDT म्हटलं, तर हे क्लोराल अँड क्लोरोबेंझिन आर द स्टार्टिंग मटेरियल टू प्रिपेअर DDT और डायक्लोरो डायफिनिल ट्रायक्लोरो इथेन म्हणू शकतो. हा कलरलेस आहे, टेस्टलेस आहे, ओडरलेस आहे, क्रिस्टलाइन सॉलिड, आणि याला इन्सेक्टिसिडल ॲक्शन आहे, कीटकनाशक, इन्सेक्टिसिडल ॲक्शन. हा इन्सेक्टला, हाऊस फ्लीजला, मस्किटोजला, बॉडी लाईसला किल करणार आहे, आणि म्हणून याच्यातले बरेचसे इन्सेक्ट काय आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या डिसीजेसचे पॅथोजन कॅरी करणारे आहेत. म्हणून टू कंट्रोल मलेरिया टायफस याच्यासाठी या DDTचा वापर केलेला आहे. एक्सपोजर टू हाय डोज ऑफ DDT मे कॉज वोमिटिंग, ट्रिमर्स ऑर सेकिनेस. लेबोरेटरी ॲनिमल स्टडीज शोड ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ DDT ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन.
आणि हा डीडीटी वातावरणामध्ये जशाला तसा बरेच दिवस राहू शकतो, म्हणून ते एक ऑर्गॅनिक पोल्युटंट आहे असे आपण म्हणू शकतो। आणि इकोसिस्टीममध्ये तो ॲक्युम्युलेट होऊन राहतो आणि प्राण्यावर त्याचा ॲडवर्स इफेक्ट होतो। व्हेन डिझॉल्व इन ऑइल ऑर अदर लिपिड इट इज रॅपिडली ऍब्सॉर्ब बाय द स्किन, इट इज रेजिस्टंट टू मेटाबॉलिझम, इट ॲक्युम्युलेट्स इन फॅटी टिश्यूज, देअर इज ए बॅन ऑन यूज ऑफ डीडीटी ड्यू टू ऑल दीज ॲडवर्स इफेक्ट। तर विद्यार्थी मित्रांनो, हे असे वेगवेगळे हॅलोजन डेरिव्हेटिव्ज की ज्यांचा एन्व्हायरमेंटलवर काय काय परिणाम होतो हे आपण आजच्या भागामध्ये बघितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, याबरोबरच आपला हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा टॉपिक या ठिकाणी कम्प्लीट झालेला आहे। आपण टेक्स्टबुकमध्ये जाऊन याचं एक्सरसाइज सोडवायचं आणि त्याच्यातले काही डाऊट येत नसतील तर मला तुम्ही विचारू शकता। आणि टेक्स्टबुक लाईन टू लाईन रीड करणं हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे। थांबूत या ठिकाणी। थँक्यू।